नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। साप म्हटलं तर आपली पळताभोई थोडी होती, परंतु सोलापूर जिल्ह्यातील एक असं गाव आहे ज्या ठिकाणी येथील लोकांची कोबरासारख्या सापाबरोबर मैत्री असल्याचं दिसतं। या गावानं एक आगळं वेगळं नातं या सापांबरोबर जपलेलं आहे। या सापांसाठी या गावातील नागरिकांनी पूर्वीच्या जे वाड्या आहेत त्या ठिकाणी राहण्यासाठी विशेष अशी घराची देखील व्यवस्था केली असल्याचं दिसतंय। नेमकं या गावातील लोकांचं या सापाबरोबर नातं कसं आहे, त्याबरोबर वागतात कसं आणि दररोजच्या जीवनात त्यांचं सापाचं स्थान कसं आहे, हेच आपण या रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत। महाराष्ट्राच्या संस्कृतीला निसर्गपूजनाची समृद्ध परंपरा आहे। याच परंपरेतून अनेक सण निसर्गाशी जोडले गेलेले आहेत। यापैकीच एक सण म्हणजे नागपंचमी। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेटफळ नागोबा या गावात नागपंचमीला नागाची पूजा करण्याची प्रथा आहे। या दिवशी गावातील नागोबा मंदिरात नागाला मध्यभागी ठेवून गाणी म्हटली जातात आणि त्याची पूजा केली जाते, अशी माहिती गजेंद्र पोळ यांनी दिली आहे। हे प्राचीन यादवकालीन आमचं नागनाथ मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये श्रावण महिन्यानिमित्त विविध धार्मिक विधी या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो। यामध्ये नागपंचमीच्या दिवशी निघालेल्या नागाला या ठिकाणी मंदिरात आणून एका पटांगणात ठेवून त्याच्याभोवती गावातील महिला गोलाकार उभा राहून नागपंचमीची गाणी म्हणतात आणि या काळामध्ये तासन तास तो नाग त्यांच्यासमोर असा पटांगणामध्ये शांतपणे बसून असतो। हे एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आमच्या गावाचं आहे। या गावात नागाची केवळ पूजाच केली जात नाही तर गावातील पूर्वीच्या वाड्यात नागाला राहण्यासाठी माळवदाच्या घरात विशिष्ट अशी रचना केली जाते, अशी माहिती प्रशांत नाईक नवरे यांनी दिली आहे। लहानपणापासून आम्ही नागांना बघत आलेलो आहे, त्याला दैवत मानत आलेलो आहे, त्याच्यामुळं त्याच्याविषयी आमच्या मनात थोडीही भीती नाही। आणि आमच्या प्रत्येक घरामध्ये ज्यावेळेस नवीन बांधकाम केलं जातं त्यावेळेस माळवादाच्या घरामध्ये एक खण वेगळा ठेवला जातो, त्याच्यासाठी वाकडी तिकडी लाकडं ठेवून, कारण की त्याच्यासाठी त्याच्यामध्ये त्याला फिरता यावं आणि तो आजपर्यंत एक टक्का प्रमाण सुद्धा नाही की बाबा तो जास्त एका सर्पदंश झाला आणि तो व्यक्ती वारला आहे। बाकीच्या गावांच्या तुलनेत एकदम कमी प्रमाण आहे आमच्या इथं आणि त्याला देव मानल्यामुळं त्याचे वर्षानुवर्ष आम्ही पूजा करत आलेलो आहे, त्याच्यामुळं आम्हाला भीती अजिबात मनात कसली नाही त्याच्याविषयी। गावात नाग निघाला तर त्याला न मारता आम्ही त्याला नैसर्गिक आदिवासात सोडत असल्याचं काकासाहेब गुंड यांनी सांगितलंय। की आमच्या गावामध्ये नाग वगैरे जर निघाले तर ते काठीवरती घेऊन असं मंदिराच्या पाठीमागे नेऊन सोडले जातात आणि इथं लहान मुलांना कसली त्याची जागा नाही आणि प्रत्येक लोकांनी त्याची भक्तिभावाने पूजा करून दर सोमवारी येऊन मंदिरात येऊन त्याची पूजा करून नारळ अगरबत्ती वाहणे ही करम आमच्याकडे कंपल्सरी चालू असतो। अनेकदा साप दिसला की लोक त्याला काठीने मारतात, त्याचा जीव घेतात, पण आम्ही गावात नागाला देव मानतो, त्याची पूजा करतो। आमच्या गावातील स्त्रिया त्याची मनोभावे पूजा करतात, एवढंच नाही तर सापाच्या मृत्यूनंतर त्याचा अंत्यविधीही केला जातो, अशी माहिती विद्या जाधव या महिलेने दिली आहे। एका व्यक्तीला असं समजा आपल्या घरातला जर मृत्यू झाला तर जसं शोक होतो दुःख होतं त्यापेक्षाही जास्त जर त्याचं असं आम्हाला दृश्य आढळलं तर आम्हाला वाईट वाटतं। आपल्या घरातल्या सदस्याचं जेवढं वाईट वाटतं त्याच्या दुप्पट त्याचं वाईट वाटतं। केवळ देव मानून पूजा न करता त्यांना संरक्षण देण्याचं काम या गावातील अनेक पिढ्यांनी केलं आहे। माणूस आणि वन्य प्राण्यांमधील संघर्ष वाढत असताना या गावाने आपल्या परंपरेतून जपलेली निसर्गासोबतची ही नाळ नव्या पिढ्यांना प्रेरणादायी। करमाळा तालुक्यातील शेटफळ गावात एक आगळीवेगळी मैत्री सापाबरोबर असल्याचं दिसते। येथील जी परंपरा आहे सापाबरोबर मैत्रीची ती जवळपास 12व्या शतकापासून असल्याचं येथील नागरिक सांगतात। येथील जे नागरिक आहेत ते या सापाला सन्मानानं काठीवर उचलून त्याला नागोबाच्या मंदिराच्या पाठीमागं सोडतात। जेवढी या गावची लोकसंख्या आहे त्याहीपेक्षा येथील सापाची संख्या असेल असं
येथील नागरिक अंदाज देखील वर्तवताना दिसत आहेत। नागपंचमीला विशेष अशी येथे नागाची पूजा देखील असल्याचं सांगण्यात येते। या नागाला मध्ये भागी ठेवून ज्या महिला आहेत त्या तिथे गाणे म्हणताना दिसतात, त्याचबरोबर तिथे विशेष अशी पूजा देखील करतात। अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।